असे तळलेले कुरकुरीत ब्रेड मस्त पाकात बुडून असे गोड केलेले ब्रेड आणि त्याच्यावरती घट्ट असं मलाईदार क्रीमी क्रिमी दूध आणि मस्त आवडतील ते ड्रायफ्रूट्सवरणं टाकायचे आणि शाही तुकडा तयार काय मस्त रेसिपी ही आहे तुम्ही हे नक्की करून बघा इतकी सुंदर इतकी टेस्टी होते ही रेसिपी अगदी तोंडात टाकले टाकले हा शाही तुकडा विरघळून जातो इतका मस्त क्रीमी क्रीमी तो पाकात बुडवलेला ब्रेड आणि ड्रायफ्रूट्सची चव इतकी सुंदर लागते ना मंडळी तर स्वागत आहे तुमचं आशूच किचन नगरीमध्ये आज आपण बनवणार आहोत शाही तुकडा त्यासाठी मी एक लिटर दूध हे गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती हे दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे अगदी मस्तपैकी आटवायचं आहे आपल्याला घट्ट करायचं आहे अगदी मलईदार दूध होईल असं आपल्याला हे बनवायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी घट्ट होत चाललेलं आहे दूध आपलं मस्तपैकी आटवून घेणार आहे मी हे दूध पण त्याआधी आपण थोडीशी साखर टाकूया याच्यामध्ये अगदी थोडीशी साखर म्हणजे मी दोनच चमचे साखर टाकलेली आहे याच्यामध्ये आपण साखरेचा पाकही वापरणार आहोत या रेसिपीमध्ये म्हणून मी थोडीशी साखर टाकलेली आहे आता इथे मी ब्रेड घेतलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आणि हे दूध घेतलेलं आहे जे आपण आटवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी घट्ट मलईदार रबडी आपली तयार झालेली आहे सर्वात आधी आपण या साखरेचा पाक करायला ठेवूया मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपण दीड वाटी पाणी टाकणार आहोत साखर बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि एक तारी पाक करून घ्यायचा आहे याचा हा साखरेचा पाक पाच ते दहा मिनिटामध्ये तयार होईल आपला तोपर्यंत आपण ब्रेड कट करून घेऊया मी एक ब्रेडचा स्लाईस घेतलेला आहे आणि त्याचे चार तुकडे करून घेणार आहे आपण एका ब्रेडच्या स्लाइसचे दोन तुकडेही करू शकतो पण असे चार तुकडे केले नाही ते तळण्यासाठी सोपे जातात आता अशाच पद्धतीने मी सर्व ब्रेड कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हा तळून घेऊया मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण ब्रेड तळून घेऊया आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि कुरकुरीत असा ब्रेड तळून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हे ब्रेड तळायचे नाही आहेत त्याने ती कुरकुरीत नाही होणार बघा तळून झालेले आहेत अशाच पद्धतीनं बाकीचेही ब्रेड मी तळून घेते आता तुम्ही बघू शकता मी सर्व ब्रेड तळून घेतलेला आहे आणि पाकही आपला एक तारी तयार झालेला आहे आता आपण हे ब्रेड या पाकामध्ये बुडवून घेऊया आपण पाकामध्ये हे ब्रेड फक्त असं डीप करून लगेचच काढणार आहोत जास्त वेळ पाकात ठेवायचे नाही आहेत ब्रेड नाहीतर ते क्रिस्पी राहणार नाहीत मस्त असे क्रिस्पी राहायला पाहिजेत आपले ब्रेड त्यामुळे लगेचच काढणार आहोत आपण मी सर्व ब्रेड असे पाकातून काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पाकही आपला बरोबर झालेला होता एक वाटी साखरेचा या ब्रेडला बरोबर पुरलेला आहे बघा तुम्ही सर्व ब्रेड आपण पाकातून काढून घेतलेले आहेत आता आपण एका डिशमध्ये हे सर्व ब्रेड ट्रान्सफर करूया मस्त क्रिस्पी झालेले आहेत ब्रेड आपले किती छान दिसत आहेत बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे आता आपण याच्यावरती रबडी टाकणार आहोत आपण जे दूध आटवून रबडी तयार केलेली होती ती याच्यावरती टाकणार आहोत रबडीही बघा तुम्ही मंडळी किती मस्त झालेली आहे अगदी घट्ट मलाईदार रबडी झालेली आहे आता मी केसर टाकलेला आहे थोडंसं वरती आता ड्रायफ्रूट्स टाकूया आपण काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता हे ड्रायफ्रूट्स मी टाकलेले आहेत आणि तयार झालेला आहे आपला मस्त असा शाही तुकडा इतका मस्त इतका भन्नाट लागतो ना हा शाही तुकडा तुम्ही नक्की करून बघा मस्त पाकात बुडवलेले कुरकुरीत ब्रेड त्यावरती घट्ट अशी मलाईदार रबडी आणि ड्रायफ्रूट्स आणि केसरची चव इतकी सुंदर ही चव अगदी तोंडात रेंगाळत राहते आणि असे मस्त तोंडात टाकल्या टाकल्या हा शाही टुकडा विरघळून जातो तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला मंडळी आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं के आहे की नाही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकनही प्रेस करायला विसरू नका यामुळे माझ्या चॅनलवरील नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच छान मस्त टेस्टी रेसिपीबरोबर धन्यवाद